महाराष्ट्रभरातच मुसळधार पाऊस कोसळतो आहे कोकणामध्ये किंवा मराठवाड्याच्या काही भागात आणि मुंबई उपनगरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतो आहे. मुंबईच्याच बातमीने आपण सुरुवात करतो आहे. मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळतो आहे. याचा फटका मुंबईच्या लाईफलाईनला म्हणजे लोकल सेवेला सुद्धा बसलेला आहे. मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. कल्याण कसारा रेल्वे सेवा ठप्प झाल्याची माहिती मिळते आहे. सुमारे 4.5 तासांपासून कल्याण कर्जत रेल्वे सेवा बंद आहे. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्यासह मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावलेली आहे. जे चाकरमानी सकाळी ऑफिसला पोहोचलेले आहेत त्यांना लवकर सोडण्यात आलंय, पण त्यांना परत येण्याकरता ट्रेन नाही येत आहेत. त्या खचून भरून मग सुटता आहेत, त्यामुळे ती देखील अडचण आहे. पावसाचा जोर आज वाढलाय, त्यामुळे याचा परिणाम लोकल सेवेवर झालेला दिसतोय. मुसळधार पावसाचा भिवंडीला फटका बसलाय. रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे. रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे. अनेक चारचाकी पाण्याखाली गेलेले आहेत. काहींची पूर्ण चाकं पाण्याखाली आहेत. टू व्हीलर्स काही बंद पडलेले आहेत. पाण्याला प्रवाह सुद्धा आहे. ही कुठली नदी नाही आहे, हा भिवंडीतला रस्ता आहे ज्याला नदीचं स्वरूप आलंय. आणि या रस्त्यांवरून गाड्या नेणं सुद्धा जिकरीचं होऊन बसलंय. आमच्या प्रतिनिधी श्रेया दुबे आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलूया. श्रेया, क्या ताजा जानकारी, अभी भी बारिश हो रही है, क्या हाल है? देखिए, फिलहाल हम भिवंडी इलाके में मौजूद है और यहाँ पर जो बारिश है उसकी बारिश है उसकी रफ्तार थोड़ी कम हुई है, लेकिन आप देख सकते हैं भिवंडी इलाके में कल रात से ही तेज बारिश हो रही है जिसकी वजह से भिवंडी के कई सारे इलाकों में पानी भर गया है. आप देख सकते हैं यहाँ पर एक बड़ा गराज है, उसमें पूरी की पूरी गाड़ियां जो है वो पानी में आपको डूबी हुई नजर आ रही होंगी. यहाँ पर एक बड़ी सी सड़क थी, लेकिन कल रात से जिस तरीके से मूसलाधार बारिश हो रही है उसकी वजह से यहाँ पर काफी ज्यादा जल जमाव हो गया है, जिसकी वजह से जो गाड़ियां है वो पूरी तरीके से पानी में जो है वो डूब गई है. वहीं सड़कें जो है वो नदियों में तब्दील हो गई हैं. आपको सड़क जो है वो काफी कम नजर आ रही होगी, जिसकी वजह से यहाँ पर यातायात जो है वो ठप हो गई है, जिसकी वजह से लोग जो है पैदल ही अपने घरों तक का रास्ता जो है वो तय कर रहे हैं. वहीं दूसरी तरफ की सड़क की अगर हम आपको तस्वीरें दिखाएं तो आप देख सकते हैं गाड़ियां जो है वो यहाँ पर खराब पड़ गई है, क्योंकि घुटनों तक का पानी जो है वो यहाँ पर आपको सड़कों पर नजर आ रहा होगा, जिसकी वजह से गाड़ियां काफी ज्यादा खराब हो गई और ऐसे ही गाड़ियों को खींच कर जो है वो ले जाया जा रहा है. वही सामने की दुकानों में भी आप देख सकते हैं कि पानी जो है काफी ज्यादा भर गया है. कल रात से ही इसी रफ्तार से जो है वो बारिश हो रही है, जिसकी वजह से भिवंडी के कई सारे इलाकों में इसी तरीके से जल जमाव की स्थिति जो है वो देखने मिल रही है, जिसकी वजह से यहाँ पर भिवंडी में दोनों तरफ की सड़क पर जो है घुटनों तक का पानी जो है वो जमा हो गया है. आप तस्वीरों में साफ तौर पर अंदाजा लगा सकते हैं कि भिवंडी में बारिश कितनी ज्यादा हो रही है, जिसकी वजह से यहाँ पर हाल जो है वो काफी ज्यादा बेहाल हो गया. लोगों को काफी ज्यादा मशक्कत जो है वो करनी पड़ रही है यहाँ से निकलने के लिए, क्योंकि गाड़ियां जो है वो पानी की वजह से खराब हो रही है. वही यहाँ पर स्थानीय लोग जो है वो भी यहाँ पर गाड़ियों को निकालने में काफी ज्यादा मदद करते नजर आ रहे हैं. जी बिल्कुल श्रेया, बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. आमच्या प्रतिनिधी श्रेया दुबे भिवंडीतून आपल्याला माहिती देत होत्या. त्या माहिती देत असताना आपल्याला लक्षात आलं असेल की जिथे कुठे खड्डे होते आणि त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं होतं, तर रिक्षा त्यात अडकत होत्या आणि मग धक्का देऊन 5-6 जणांना त्या रिक्षा काढाव्या लागत होत्या. ही उपनगरामधली परिस्थिती आपण बघतोय. मुंबई अहमदाबाद मार्गावर सुद्धा पाणीच पाणी झालेलं आहे. महामार्गाला चक्क तळ्याचं स्वरूप आलं आहे. महामार्गावर पाणी आहे. महामार्गावरील वाहतुकीला याचा फटका बसलेला आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावर सुद्धा पाणीच पाणी बघायला मिळत आहे. महामार्गाला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांना थेट विचारणार आहोत. विजय, आत्ता आपण नेमकं कुठल्या परिसरात आहात? आजूबाजूला काय पावसा पाण्याची परिस्थिती आहे? पाऊस कालपासून कोसळतोय, आज सकाळपासून पावसानं जोर धरलाय, काय सांगाल? सुवर्णा, बरोबर आहे. मी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील लोडा धाम मालजीपाडा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी कालपासून जो कोसळधार जो पाऊस सुरू आहे त्या पावसामध्ये हा जो महामार्ग पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. सकाळपासून या ठिकाणी धोधो बरसणाऱ्या पावसाने आपण मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी पूर्णतः हे पाऊस आहे आणि या पावसाचं पाणी महामार्गावर आहे. आपल्याला वाटेल की ही कोणती नदी नाही ना, कारण ही नदी नाही आहे तर हा महामार्ग आहे. या ठिकाणी अनेक लोक या अडकलेली आहेत
आणि लहान मुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील की या गाडीमध्ये लहान मुलं आहेत. या ठिकाणी कोणाला पाणी सुद्धा मिळत नाही. माझ्यासोबत या ठिकाणचे प्रवासी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगाल सर, किती तासापासून तुम्ही इथे वाट बघताय? गेले 3 तास आम्ही इथे थांबलेलो आहोत. कोणतीही प्रशासनाची मदत नाही, पाणी नाही, गाड्या पूर्ण ठप झालेल्या आहेत. गाड्यांमधून वास येतोय म्हणून गाडी बंद करून आम्ही बसलो आहोत. गाडी बंद केली तर गुदमरायला होतं, बाहेर पाऊस आहे, पण कुठेही काहीही मदत नाही, रस्ता हलत नाहीये. आणि अजून प्रशासनाकडनं पण कळत नाहीये किती वेळ इथे पुढे वाहतूक नीट होईल. तर आम्ही, आमचा प्रश्न असा होता की टोल कशासाठी द्यायचा, टोल द्यायचा तर मग ही सुविधा असेल तर मग अशा गोष्टींवरती सरकारने कारवाई करणं जरुरी आहे. आम्ही 4 तासापासून इथं अडकलेले आहेत, पण प्रशासनाचा कुठलाही अधिकारी इथं आला नाही. लहान मुलं, लेडीज 4 तासांपासून गाड्यांमध्ये अडकून पडलेले आहेत, कोणी इथं आला नाही आणि परत. तुम्ही काय सांगाल, क्या कहेंगे? वो मम्मी डैडी हज पढ़ने गए थे, उनको लेके आने गए. अभी आज 6 घंटा हो गया, अभी तक वहीं का वहीं है और ना हिले हैं ना कुछ. उनको कितनी तकलीफ हो रही है, कल सुबह से निकले हैं वो और अभी तक उनका कोई ठिकाना नहीं, कोई आने रहा. या ठिकाणी मोठमोठे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याचा आरोप येथील प्रवाशांनी केला आहे. विजय देसाई, न्यूज 18, लोकमत, वसई. धन्यवाद विजय, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढे जाऊया पनवेल इथल्या डोलघर. या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. डोलघर गावाला पाण्यानं वेढा दिलेला आहे. पावसामुळे या ठिकाणी निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक जण अडकलेत अशी माहिती मिळते आहे. पण या ठिकाणी तात्काळ सिडको अग्निशमन दल बचाव साहित्य घेऊन गावात दाखल झालं. या ठिकाणी प्रशासन पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गावाच्या मागच्या साईडला दरड कोसळलेली असून त्या ठिकाणी पाणी गेले असता कुणालाही कुठल्या प्रकारची अडचण आले, अडचण आणि धोका नसल्याची माहिती आम्हाला मिळाली. तसेच तालुक्यामध्ये आत्ता चिरनेर, डोलघर या गावामध्ये जास्त पावसामुळे पाणी घुसून लोक अडकल्याची माहिती मिळालेली आहे. तसेच सध्या या डोलघर गावामध्ये जाऊन पाणी गेले असता कुठल्याही प्रकारचा मनुष्यांना धोका नाही. आणि परत पाऊस जास्त पडून जर पाणी वाढले तर जर कोणाला काही मदत लागली तर अग्निशमन दलाला फोन करून कळवाय, जेणेकरून लवकरात लवकर त्यांना मदत पोहोचवण्यात येईल. तर पालघर जिल्ह्यामध्ये पावसानं सकाळपासूनच दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. पालघरच्या केळवे रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं दिसून आलंय. शहरातील आंबेडकर नगरामध्ये दुकानांमध्ये आणि घरामध्ये पाणी साचलंय. पावसामुळे काही भागात वीज पुरवठाही खंडित झालाय. ही दृश्य कुठल्या नदी नाल्याची नाही आहे तर हा रस्ता आहे आणि त्यावरून पाणी वाहत आहे. इतकं पाणी पालघरमध्ये भरलं आहे. गाड्या या पाण्यामधून जात आहेत आणि गाड्या गेल्यावर लाटा निर्माण होत आहेत, त्यामुळे दुचाकी, सायकल यांना याचा फटका बसतो आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्याचीही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. पालघरमधली ही दृश्य. रत्नागिरी जिल्ह्यातील करजगाव कोजवे या पुलावरून पाणी जात आहे. ज्ञानेश्वरवाडी आणि बडवेवाडी या वाड्यांचा संपर्क तुटलेला आहे. सकाळपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं करजगाव गावातील 4 वाड्यांचा संपर्क तुटलाय. दरम्यान पुलावर पावसाचा अंदाज न आल्यामुळं अनेक अपघात या पुलावरून झालेले आहेत. खालापूर पेण पनवेल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आपटा गावालगत जाणाऱ्या पाताळगंगा नदीला पूर आलाय. संपूर्ण गाव पाण्यामध्ये गेलंय. दरम्यान यावेळी गावकऱ्यांनी अर्धवट बुडालेल्या गणपती मंदिरात छातीभर पाण्यात उभं राहून गणपतीची आराधना केली. महाड तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या नडगाव गावाजवळ संरक्षण भिंतीला तडे गेलेले आहेत.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम केलं जात असताना या संरक्षक भिंती शेजारी माती काढण्यात आली. संरक्षक भिंतीला तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट आहे. संरक्षक भिंत कोसळली तर महामार्गावरील वाहतुकीला धोका निर्माण होऊ नये याकरता महामार्गाची एक लेन बंदच ठेवण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण आणि खेड या भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पुराच्या पाण्यामुळे बाजारपेठेत पाणी शिरलंय. दरम्यान या सगळ्या संदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. चिपळूण आणि खेड भागात मुसळधार पाऊस होतोय. बाजारपेठांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत. सकाळपासून आपले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की पाऊसचं प्रमाण जास्तीचं आहे आणि त्यामुळे आपली जी यंत्रणा आहे, आपत्कालीन यंत्रणा, SDRF आहे, NDRF आहे आणि आपल्या विविध महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व आपत्कालीन व्यवस्था ह्या सर्व यंत्रणा अलर्ट आहेत आणि जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, मदतीच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय, नागरिकांना त्रास, जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. आमची सर्व यंत्रणा आहे, जिल्हा प्रशासन अलर्ट आहे आणि अगदी सगळे लोक आपापल्या जिल्ह्यामध्ये आमची सर्व यंत्रणा फील्डवर अलर्ट आहे. NDRF ची तुकड्या ज्या त्या तैनात केलेल्या आहेत त्या कशा प्रकारे तैनात केल्या? NDRFला माहीत आहे ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती किंबहुना ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी NDRFच्या सर्व तुकड्या ज्या आहेत या तुकड्या तैनात आहेत. SDRFच्या आहेत, त्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणा आहेत, या सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावरती अनेक ठिकाणी प्रवासी अडकलेले आहेत, त्यांना जे जे काय रेस्क्यू करणं, त्यांना मदत करणं याच्या सगळ्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. पाऊस नक्कीच जास्ती पडलेला आहे, परंतु पावसामुळे कुठेही अनुचित प्रकार दुर्घटना होऊ नये अशा सूचना दिल्या. मैं सुबह से ही हमारे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त इनके संपर्क में हूँ, उनको मैंने सूचित किया है. बारिश ज़्यादा हो रही है और बारिश के वजह से जो नागरिक है उनको किसी भी तरह की तकलीफ ना हो ऐसी सूचना है और जहाँ जहाँ सुरक्षित जगह पर उनको शिफ्ट करना है उनकी सूचना दी है. हमारी आपातकालीन व्यवस्था जो है जिला प्रशासन, SDRF, NDRF इनको सभी को सूचित किया गया है ताकि किसी को भी तकलीफ ना हो, किसी को गैरसोय ना हो और उनको समय पर मदद करने का करने की सूचनाएं सब मंत्रालयातले देखील सोडले. आपण अरे भैया अभी तो जल्दी छोड़ दिया है, बारिश का वातावरण देखते हैं. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि शेवटी काही गोष्टी, काही दुर्घटना या पावसात होऊ नये यासाठी प्रशासन जेवढी काळजी घ्यायची तेवढी घे. अरे वो जाने दो, बारिश देखो ना क्या बैठक. याच्यामध्ये नागरिकांनी देखील अशा प्रकारचा जेव्हा अलर्ट आपला IMD देतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे घराबाहेर
कामाशिवाय आपण न पडता सुरक्षित जागे सुरक्षित स्थळी आपण राहावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी विनंती आवाहन करतो आणि आपण जसं IMD आपल्याला सूचित करते रेड असेल ऑरेंज असेल अलर्ट जेव्हा येतात त्यावेळेस आपण देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी अशा प्रकारची विनंती मी नागरिकांना बारिश आज ज्यादा है. इसमें अभी मंत्रालय कर्मचारी हमारे स्कूल बच्चे सब लोगों को छुट्टी दी है और नागरिकों से भी मेरी अपील है कि ऐसे जब बारिश ज़्यादा होती है तब आप भी सुरक्षा के सभी उपाय नागरिकों ने भी इसका पालन करना चाहिए और सहयोग करना चाहिए. शासन पूरी तरह प्रशासन अलर्ट है. नागरिकों को कोई भी किसी भी तरह की तकलीफ ना हो ऐसी यंत्रणा सरकार ने अलर्ट रखी है. मैंने भी सबको सूचित किया है. रेलवे से आप कोई कोऑर्डिनेट कर रहे हैं क्या? रेलवे से आप कोई कोऑर्डिनेशन कर रहे हैं क्या क्योंकि लोग ट्रेन में ट्रैवल कर रहे हैं? मैंने म्युनिसिपल कमिश्नर को कहा है कि जहां रेलवे बंद है वहां पर BST को लगाकर उनके सभी जो हमारे रेलवे प्रवासी है उनको सुरक्षित जगह पर उनके घर तक छोड़ने का इंतजाम करने की सूचना भी मैंने दी है. सर कितने दिनों का अलर्ट है? सर कितने दिनों का अलर्ट है? कितने दिनों का अलर्ट है? कितने दिनों का अलर्ट है? कितने दिनों का अलर्ट है सर यहाँ पर बारिश को लेकर? महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्याच्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देत होते की सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. जिथे ज्या प्रकारची परिस्थिती आहे त्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि मदत कार्यसुद्धा जिथे गरजेचं आहे तिथे करा अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.